हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एअर फ्रायरमध्ये अगदी झटपट होणारा पिझ्झा बघणार आहोत. तर रात्री 12:30-1 दरम्यान आम्ही हा पिझ्झा करतो आहे, कारण आम्ही 7:30 जेवतो, त्याच्यामुळे भूक लागली होती आणि घरामध्ये जे काय अवेलेबल होतं त्याच्यामधून हा पिझ्झा करते आहे. सो पिझ्झा बेस नव्हता, त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचाच पिझ्झा बेस मी तयार केला. पिझ्झा बेस असं नाही म्हणू शकत आपण, चपातीचं जे पीठ होतं ते लाटून घेतलं आणि पिझ्झा बेससारखा त्याला शेप दिला. त्याला थोडेसे डॉट डॉट पाडून घेतले जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. जे काय अवेलेबल सॉस होते ते सगळे लावून घेतले. जनरली आपल्याला पिझ्झा करायचा असेल तर आपण त्याची खूप सारी तयारी करतो, त्याला लागेल ते सगळं सामान आणतो, पण आमचा प्लॅन अचानक झाला आणि मेन म्हणजे आपण ह्याला सॉस सोडला तर हेल्दी पिझ्झा बोलू शकतो, कारण गव्हाच्या पिठाचं आपण करतो आहे. म्हणजे चपातीला जे पीठ वापरतो सेम टू सेम हेच पीठ मी इथे वापरलेलं आहे. आणि मला एअरफ्रायरच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायच्या. जे काय रिझल्ट येतील ते तुमच्यासमोर ॲज इट इज मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही फिल्टर नसणार आहे किंवा कोणत्याही फेक काही गोष्टी नसणार आहेत. जो रिझल्ट येईल तो तुमच्यासमोर मी आहे तसा दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा अंदाज येईल की एअरफ्रायरमध्ये कशा गोष्टी होतात किंवा कोणती गोष्ट चांगली होते, कोणती गोष्ट चांगली होत नाही. काय काय गोष्टी मी तुम्हाला आधी पण दाखवलेल्या आहेत, 2-3 ब्लॉग मी शेअर केलेले आहेत. सॉस सगळा लावून झाल्यानंतर जेवढ्या काय भाज्या होत्या, म्हणजे टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची, ती व्यवस्थित अरेंज करून घेतली गव्हाच्या पिठाच्या बेसवरती. आणि म्हणजे नॉर्मली आपण जो पिझ्झा बेस आणतो तो मैद्याचा असतो आणि तो अनहेल्दीसुद्धा असतो. सो मी तर सजेस्ट करेन तुम्हाला, तुम्ही कधी पिझ्झा करताना तेव्हा गव्हाच्या पिठाचाच बेस वापरा किंवा घरी गव्हाच्या पिठाचा बेस तयार करा. आणि त्याच्यामध्ये इतकं काय मोठं टेक्निक्स नाही आहेत, लगेच तयार होतो. तर इथे मी सगळ्या भाज्या व्यवस्थित टाकून घेतल्या. रात्रीचे 12:30-1 वाजले होते आणि आम्ही हे ट्रायल करत होतो की एअरफ्रायरमध्ये होईल का. त्यानंतर चीजसुद्धा होतं, तेसुद्धा टाकून घेतलं आणि मग विचार केला की पिझ्झा बेस तर नाही आहे आणि पिझ्झा बेससुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे, तोसुद्धा कच्चा नाही राहिला पाहिजे. सो आम्हाला थोडासा डाऊट होता की हा होईल की नाही व्यवस्थित, कारण पहिल्यांदाच करत होते मी. तसं मी ह्याच्यामध्ये पनीर टिक्का केलेला आहे आणि त्याच्यासाठी मला रिझल्ट चांगला भेटला. त्यानंतर शेंगदाणे अगदी 2-4 मिनटामध्ये भाजून मिळतात. त्यानंतर पापडसुद्धा ह्याच्यात भाजून मी बघितलेलं आहे. त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे तळून घेतो ते ह्याच्यामध्ये एअरफ्रायरमध्ये मी ट्राय करून बघितलं आणि त्याचे रिझल्ट बऱ्यापैकी चांगले होते. सो इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि पिझ्झा बेस आपला अगदी नाजूक आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित टाकायला लागेल. एअरफ्रायरची जी बास्केट आहे त्याच्याखाली अशी जाळी असते, तर त्या जाळीला मी थोडंसं ऑइल लावून घेतलं आणि त्यावरती हा पिझ्झा आहे तो व्यवस्थित ठेवून घेते. एअरफ्रायरची जी बास्केट आणि ही जाळी आहे ही नॉनस्टिक आहे, त्याच्यामुळे असं करपत वगैरे काही नाही, चिटकत वगैरे बिलकुल नाही. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या दिवशी तुम्ही एअरफ्रायर घ्याल ना त्या दिवशीच त्याच्यामध्ये जे आतमध्ये ठेवायला ट्रे मिळतात सिलिकॉनचे ते लगेच घेऊन टाका, त्याच्यामुळे आपलं काम थोडंसं इझी होतं. तर इथे पिझ्झा जो आहे तो बास्केटमध्ये टाकून घेतलेला आहे, ती बास्केट आपल्याला एअरफ्रायरला लगेच लावून घ्यायची आहे. आणि आता मी इथे एअरफ्रायर ऑन केला आहे, त्यानंतर ऑन ऑफचं बटन आहे ते प्रेस करायचं, मेनू सिलेक्टचं बटन प्रेस करत जायचं. जिथे पिझ्झा बेसचं तुम्हाला चित्र येईल तिथे आल्यानंतर पुन्हा ऑन ऑफचं बटन आपल्याला ऑन करायचं आहे. ऑटोमॅटिक टेम्परेचर आणि टायमिंग हा सिलेक्ट केला जातो तिथे. A few moments later. तुम्हाला जर टेम्परेचर किंवा टायमिंग कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता. तर इथे 180 degrees मी तसंच ठेवलं, पण 4 मिनटं झाल्यानंतर पिझ्झा चेक केलेला आहे, कारण आपला पिझ्झा अगदीच नाजूक होता, त्याच्यामुळे असं आधीमध्ये तुम्ही चेक करू शकता. आणि हे आधीमध्ये चेक करताना सेटिंग तशीच्या तशी राहते, ती जी बास्केट आहे ती लावल्यानंतर जिथे थांबलं आहे तिथे तिथून ते सगळं पुन्हा स्टार्ट होतं. तर इथे तुम्ही बघू शकता 4 मिनटं झाल्यावरती मी चेक केलं होतं, आता पुन्हा स्टार्ट. A few moments later. पुन्हा 3 मिनटं झाल्यानंतर मी चेक केलं, म्हणजे टोटल 7 मिनटं आणि 180 degrees मी हा पिझ्झा चेक केला होता, तर तो ऑलमोस्ट तयार झाला होता. कारण नॉर्मल पिझ्झा बेसपेक्षा हे पिझ्झा बेस अगदीच नाजूक होतं, त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार 180 degrees आणि 7 मिनटासाठी पिझ्झा अगदी तयार होतो. आणि ही जी बास्केट आणि ती रिंग असते ती अतिशय गरम असते, त्याच्यामुळे ते सगळं काढताना थोडं केअरफुली करा तुम्ही. त्यासाठी ट्रे असले की अतिशय बरं पडतं, त्याच्यामुळे जास्त आपलं कामसुद्धा वाढत नाही. तर असा घरगुती आणि अगदी साधा पिझ्झा
एअर फ्रायरमध्ये आम्ही तयार करून बघितलं आणि त्याचा रिझल्ट अगदी चांगला होता आणि टेस्टसुद्धा खूप छान होती. सो तुम्हीसुद्धा जर कधी एअर फ्रायर घेतलात तर अशा खूप साऱ्या रेसिपीज करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय.